नमस्कार, समेस्त पळोवप्यांक माय मोगाचो उर्बेभरीत येवकार. इश्टानो, भारत वेंचणूक आयोगा वतीन 16 मार्च 2024 ह्या दिसा सार्वत्रीक निवडणुको ज्यो आमच्यो लोकसभे खातीर घेवपाच्यो आसात, 543 जाग्या खातीर आजी नोटिफिकेशन काडिल्लें आसा. आनी हे जे पळय आमचे लोकसभेच्यो वेंचणुको जातल्यो त्यो एक वट 7 फेऱ्यांनी जातल्यो. आनी पयली फेरी ही 19 एप्रिलाक जातली. गोंय तिसरे फेरयेन म्हणजे 7 मे दिसा गोंय 2 लोकसभेचे जागे आसा आमचे, उत्तर गोंय तशेंच दक्षीण गोंय. हाजे खातीर 7 मेक वेंचणूक जातली. आमी ही खासा कार्यावळ जी RNU म्हणजे आमचो रिजनल युनिट पणजे दूरदर्शनचे वतीन तुमचे खातीर घेवन आयल्यात. आनी तुमकां खबर आहा की वेंचणूक म्हणटकच प्रत्येक पॉलिटिकल पार्टी आसता ते आपले मॅनिफेस्टो म्हणजे घोषणापत्र तांची ते पब्लिसिटी करतात. आनी ते घोषणापत्र तळागाळा मेरेन पावचे हातूंत तांचो इच्छा आसता. आनी तातूंतल्यान ते फुडें कितें करतले जे सत्तेर आयले जाल्यार हे लोकां मुखार मांडपाचो एक हावेस आसता. हे संदर्भान आज आमी भासाभास करपाचे आसा. आज म्हजे बरोबर पणजी दूरदर्शन स्टुडियोन खासा आयिल्ले आसात श्री विठ्ठलदास बाब हेगडे, जे जावन आसात हेराल्ड वर्तमानपत्राचे चीफ रिपोर्टर. येवकार तुमकां सर. नमस्कार. नमस्कार. आमी आतां जेन्ना घोषणापत्राची विस्कटावणी करपाक हांगा बशिल्ले आहा, आतां आमी 2 राष्ट्रीय पक्ष जे आसा, भारतीय जनता पक्ष आनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तशें आमचो गोंयचो राज्य पक्ष जाल्लो आसा हालींच रेवल्युशनरी गोवन्स पक्ष, हांचेर हांचे जे पळय घोषणापत्र आसा तांचेर बारीकसो उजवाड घालतले. पयली सुवातीर जर आमी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तांणी 5 एप्रिलाक आपलें घोषणापत्र एनावंस केल्लें. भारतीय जनता पक्षान हें घोषणापत्र 14 तारखेक आयतारा एनावंस केलां. जर आमी पळयत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसीच्या जाका तांणी न्यायपत्र म्हणून अशें नांव दिलां, आनी ताचे संदर्भान तुमकां अशें वैशिश्ट्यां अशीं कितें दिसता तातूंतली? काँग्रेसीन आपलो जाहीरनामो जेन्ना हें केलो, डिक्लेर केलो, तांणी 5 पिलर म्हणजे 5 न्याय हाजेरें म्हटलां की पयलो एक जस्टीस, दुसरो युवा, तिसरो नारी न्याय, मागीर तुमचो हिस्सेदार आनी श्रमीक न्याय. हे 5 हाजेर ताणें आपलो फोकस केला. आनी ताणें आपल्यो गॅरंटी दिल्या, 25 गॅरंटी ताणें आपल्या मॅनिफेस्टोन सांगल्यात. पूण तांचे हे 5 मेन मुद्दे आहा. त्या शिवाय ताणें सांगला आमी सत्तेर आयले जाल्यार आमी कास्ट, सोशियो इकॉनॉमीक कास्ट सर्वे करतले. आनी 50% कॅप ऑन रिजर्वेशन फॉर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्रायब, ओबीसी हांकां दितले अशें ताणें जाहीरनामान सांगला. बरोबर आसा. आतां इकडे बाब जर आमी पळयत न्ही, आमच्या देशाक हो मोठो भस्मासूर आसा तो बेरोजगारीचो. हाजेर तांणी एक उजवाड घालपाचो यत्न केल्लो आहा. एप्रेंटिशीप, हय, ताजे बाबतीत ते कितें म्हणून सांगूं शकता, सांगूं सोदतात? ते तांणी म्हटलां की आमी 30 आयले जाल्यार 30 लाख जॉब्सूय आमी दितले अशें काँग्रेसीन म्हटिल्लें आपल्या घोशणाक. आनी एप्रेंटिशीप खातीरूय तांणी हें दिल्लें आसा, म्हणजे आश्वासन दिता. हय, दिलां. हय, हाजे भायर जर पळयत न्ही, विंगड विंगड घटक आमच्या समाजाचे आसतात. तातूंत आमचे भारत देशान सामाजीक कल्याण करपा खातीर तुमकां खबर आसतलें की आमचे मागाशिल्ले जाती, मागाशिल्ल्यो जमाती आसा, ताजे भायर बाकीचे आमचे आदर बॅकवर्ड क्लासीस आमी म्हणटा, ओबीसीस म्हणटा, तेच प्रमाणे आतां नवें एक आयलां इकॉनॉमिकली विकर सेक्शन, म्हणजे आर्थीक दृश्ट्या हे मागाशिल्ले लोक आसा पळय, तांचे बी खातीर कितें अशें घोषणापत्रांत नमूद केल्लें आसा? तांणी केलां घोषणापत्रांत, तांणी इकॉनॉमिकली विकर सेक्शनाकूय EWSांक केल्लें आसा. कितें अशें तांणी अशें एक्झॅक्टली म्हाका हें जायना, पूण तांणी दिल्लें आसा की आनी हेंय दिल्या, एप्रेंटिसशीप तांणी हें केल्ल्या, सम कितें म्हणटा आय कांट कलेक्ट, पूण दिल्लें आसा तांणी. ना ना, दुसरें म्हणल्यार कशें आसा, आतां जर बारीकशें आमी पळयत न्ही, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी आसा ते पक्षान आनी एक म्हत्वाचे ते सांगपाचो प्रयत्न करता तांच्या मॅनिफेस्टोंतल्यान, तो म्हणल्यार न्याय म्हणटात ते. आतां हो न्याय म्हणटा तो बरो गडगंज पेजादीक शब्द. आतां हो न्याय हो मेळपा खातीर न्यायाचे खऱ्या अर्थान
तळागाळा मेरेन तो पावचो. हय, असो बीजेपीचो हे आसा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेसीन हातून कितें तांचें हे आसा की तांणी म्हटलां की आमी न्याय हाजेरूच सगळ्यांक बरोबर घेतले आनी दितले अशें तांणी गॅरंटी म्हणून तांणी हें केलां की वी वील गीव गॅरंटी टू ऑल. असो दुसरें म्हणल्यार आतां एक आमी आरक्षणाचे बाबतींत जर उलयता जाल्यार आरक्षणाचेर कित्याक आरक्षण कशेंय वाडूं जायना ताजेर एक कॅपींग बी आसपाक जाय. त्या संदर्भान बी कितें ते काँग्रेसीन सांगलां की आमी 50% कॅप ऑन रिजर्वेशन फॉर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायब ओबीसी हांकां दितले. 50% कॅप म्हटला त्यांनी. हय हय, ते हाजेर रिजर्वेशनाचेर. हय हय, बिकॉज ते खूप फाटी रिजर्वेशनाचो मुद्दो हे जाता, इशू येता. त्यांनी हे फाटी आपल्या घोषणापत्रात म्हटला की वी वील हॅव 50% कॅप ऑन रिजर्वेशन. हाजे भायर न्ही तांची एक सदांव उलोवप आसता म्हणजे घोषणापत्रात ते आता आयला ते म्हणजे कास्ट सेन्सस. हय, म्हणजे जातीचेर एक प्रमाण. कित्याक आता तुमकां खबर आसतले की कास्ट सेन्सस आमी भारत देशांत घेतल्या खूब वर्सां जाली. आमी दर वर्स दर 10 वर्सांनी डेसिनियल सेन्सस म्हणून घेता हो प्रकार आसा. पूण हो जो पळय कास्ट सेन्सस जो आसा हो आयच्या घडगेक तांणी आपल्या घोषणापत्रांत घालपाचो यत्न केला, हाजेर तुमी कितें म्हणटले? थंय ताणें बरो हें केला की सोशियो इकॉनॉमीक कास्ट सर्वे आमी करतले म्हणून ताणें सांगला. हय हय, ते तांची घोषणापत्रां आसा तो की आमी ती करतले म्हणून. ओके, आनी खंयच्या मळाचेर तुमकां दिसता की प्रामुख्यान अशें आमचे पळोवपी जे खिणाक आमचे बरोबर आहा तांकां अशें सांगचें दिसता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसीच्या घोषणापत्रा संदर्भात? तांचे मेन ते 5 पिलरांचेरूच फोकस आसा. एक आसा युवा, नारी आनी इस्सेदार आनी श्रमीक हाजेर. हें जालें. आतां दुसरे वटेन आमकां भारतीय राष्ट्रीय काँग्रेसीचे एक वटेन जालें ताका न्यायपत्र म्हणटा. दुसरे वटेन आसा बीजेपी भारतीय जनता पक्षाचो जो पळय घोषणापत्र जें आयलें तें 14 एप्रिलाक आयलां. आनी तें घोषणापत्र जें आसा ताका संकल्प पत्र म्हणटात. तें म्हणजे संकल्प, तें न्यायपत्र म्हणटा, हें संकल्प म्हणटा. आतां सुरवातेक जेन्ना भारतीय जनता पक्षाचें घोषणापत्र जें आयलें तातूंत म्हत्वाचें आमचें पळोवप्या खातीरूय आनी तुमी ताजेर उजवाड घालपाचो यत्न करा की ज्ञान अशें म्हणटात ते. ज्ञान म्हणजे हातूंत आमचे गरीब लोक, कळ्ळें न्ही, मागीर आमचे तरणाटे, मागीर आमचे अन्नदाता, कळ्ळें, आनी नारी शक्ती. म्हणजे हे 4 प्रामुख्यान केंद्रबिंदू थारावन तांचे सगळे घोषणापत्र ताजे भोंवतणीच हें करता. आतां ज्ञान हाजेर तुमी जर सांगूं शकतले एज अ पत्रकार, तुमी हाजेर कितें म्हणू सोदता? ना, तांच्या संकल्पपत्रांत त्यांनी 5 हाजेर हें केला. एक म्हणजे 1 पोल 1 नेशन, युनिफॉर्म सिवील कोडाचेरूच ते उलयल्या. युनिफॉर्म सिवील कोडाचेर उलयल्ले, मागीर 1 पोल 1 नेशनाचेर फोकस केला आनी बाकीचे मुद्दे आशिल्ले. आतां जेन्ना आमी पळयत न्ही इगडे बाप आनी आमचे पळोवपी आमचे बरोबर एकिणाक जेन्ना आमी विंगड विंगड पैलू पळयतात न्ही, हे सगळे आमी समाजा खातीरूच पळयतात. हय काय न्ही? कळ्ळें न्ही? समाजा खातीरूच पळयता आमी. म्हणजे तातूंत जर आमी तांचे ज्ञान म्हणत न्ही जाल्यार तर आज आमचो गरीब मनीस आहा. तांच्या घोषणापत्रांत म्हणटा की ते तुम्ही म्हणजे बरोबर एग्री करतले 25 करोड लोक गरिबी रेशे वयले हाडल्या म्हणटा. हे एक म्हणतात ते तांच्या घोषणापत्रात. दुसरे म्हणतात ते तरणाटे, जशे काँग्रेसीनूय आपल्या घोषणापत्रांत म्हणला तशें हांणी कितें युथांक म्हणला, हांणी कित्याक हांणी एप्रेंटिसशीप कायदो आसा तो अमलांत हाडटले. मागीर तरणाट्यांक आपली म्हणजे स्किल डेव्हलपमेंटाचे म्हणजे कुशळताय उदरगती खातीर दितले. हाजे भायर अन्नदाता म्हणजे शेतकऱ्यां खातीर हाजेर तुमी उजवाड घालूं शकता. सद्या जी पळय येवजण आसा त्या येवजणे संदर्भात कितें बी म्हणटात? त्यांनी किसन निधी आमी चालू दवरतलो म्हणला. त्या शिवाय त्यांनी PM आवास योजनाय चालू दवरतले म्हणल्या. ह्यो स्किमीचे ताणें केला आनी तांचो युथाचेर फोकस आसा. कित्याक दे आर फोकसिंग ऑन ओलंपिक्स 2036 स्पोर्ट्स मळारूय ताणी आमी हे करतले हाजेर हे केला. तो एक ताणी नदरे मुखार दवरून हे केल्लो आसा. यूथ फोकस केल्लो. आनी आमची चवथी म्हणजे आमची भयण, आमची बायल मनीस जी देशाचो 50% लोक आमची बायल मनीस आहा. करेक्ट, विमेन. आनी हांचे खातीर कळ्ळें, महत्वाचे विधेयक
काय जो जाल्लो आसा हय तुमकां खबर आसतलें आमच्या पळोवप्याकूय खबर आसतलें नारी शक्ती वंदन अभिनयम हें विधेयकाच्या संदर्भान ते ठाम आसा अशें दिसना तुमकां हय ठाम आसा आनी तांणी ह्या लोकसभेकूय तांणी फोकस दिला की आमी महिलांक प्रतिनिधी दितले म्हणून आनी तांचो फोकस दिलातूय बी गोवाय बी तांणी दिल्ले आसा हे टिकेट आनी महिलां खातीर ते आतां हे म्हणजे तांची जी सिटां तांकां मेळूं नाशिल्ली त्या जाग्यार बसून तांणी महिला फुडें हाडल्यात म्हणजे अमकेच तुमी सांगूं सोदता की अमकी पर्संटेज तांणी दिवपाचो प्रयत्न केला हय म्हणजे तांकां महिलांक प्रतिनिधी दिवपाचो तांचो हे तांणी दाखयला ह्या इलेक्शनात तरी दाखयला हय ह्या लोकसभेच्या इलेक्शनात त्या पक्षान दाखयल्लो आसा हय हय दुसरें म्हत्वाची बाब म्हणजे आज हेल्थ फॉर ऑल म्हणजे सगळ्यांक भलायकेचे सुविधा मेळच्यो आनी ह्या खातीरूय तांचो आवेश आसा त्या दृश्टीकोनांतल्यान तुमी कितें सांगूं सोदता हेल्थ इन्शुरंसाचे तांणी म्हटिल्ले की 70 इयर्स एन अबव आमकां तांकां आमी फ्री इन्शुरंस हेल्थ इन्शुरंस दितले तो एक तांणी म्हटिल्ल्या 70 इयर्स एन अबव 70 वर्सां 70 वर्सां इट्स अ गूड हे बरं ताका एक सीमा घाल्ली आसा 5 लाख पर्यंत मर्यादा पण तो बरो इनिशिएटिव्ह आहे अबाउट सिनियर सिटीजन्स अँड दॅट इज 70 वर्सांच्या वयर फ्री हेल्थ इन्शुरंस कवर दितले म्हटलं इन्शुरंस कवर आता सगळ्यात महत्वाचे म्हणल्यार आमचे कडेन पयली ब्रिटीश काळावचे कायदे आशिल्ले पळय तुमकांय खबर आसतले म्हणजे तातूंत ते क्रिमिनल एक्ट्स म्हणटा क्रिमिनल एक्ट्स म्हणजे तातूंत तुमकां IPC इंडियन पिनल कोड मागीर तुगेले क्रिमिनल प्रोसिजर CRPC एविडन्स एक्ट हे सगळे भायर उडयले म्हणजे हे संदर्भात बील पास झाला बील पास झाला पण ते म्हणतात की ते अस्तित्वात येतले म्हणतात आता म्हणजे खऱ्या अर्थान ताजी अंमलबजावणी जातली जातली रोखडीच जातली म्हणतात ते हय त्यांनी हालीच ते पास केला ते गेल्या पार्लमेंटात आणि ते पास केले असा ऍक्ट झाले पण ते इम्प्लिमेंट करतले म्हणला त्यांनी म्हणजे हे करतले हय हय सांगला त्यांनी आता जसे तुम्ही आत्ताच म्हणला तरणाटो हो तरणाटो म्हणतो तांकां खूप तरेची तांचे कडल्यान अपेक्षाय असता आणि हे वेंचणुकेक जर देशाच्या आम्ही परिमाणान पळयत न्हय जाल्यार 97 करोड आमचे वोट इलेक्टर्स आहा 543 मतदारसंघांनी 97 करोड ही सगळे देशाचे लोकसंख्या वोटर धरून सुद्धा कमी जातले आमच्या देशाचे चड आहा म्हणजे 97 करोडान वट्ट 1.8 करोड हे वोटर्स हे तरणाटे आहा आणि हातून फर्स्ट टाइम वोटर्स आहा कळ्ळें न्हय फर्स्ट टाइम वोटर्स म्हणजे ते पहिले खेपे आपले मताचो उपयोग करतले हय हाचे संदर्भात तुम्ही आता म्हणताले पळय किती ऑलिम्पिक बिलिम्पिक किती म्हणताले हय हय तांकां फर्स्ट टाइम एक आता नवे वोटर येतले पण भारत सरकारान म्हटिल्ले आहे की आम्ही 2038 ऑलिम्पिक करपाक 36 ऑलिम्पिक करपाचे पळयतात त्या नदरेन तांचो एक हावीस आहा की युवकांक मोठे प्रोत्साहन दिवपाचे इन स्पोर्ट्स स्पोर्ट्स मळार खेळा मळार कित्याक जर 2036 जाली समज ऑलिम्पिक इंडियन जाल्यार हो एक इतिहासूच जातलो हय इतिहास जातलो हय कित्याक आमचे कडेन जर आतां पळयत न्हय विंगड विंगड खेळा मळार आमची प्रगती जायत आहा खुबशे आमचे तरणाटे आंतरराष्ट्रीय मळार पर्यटन दिश्टी पडटा आमकां सद्या त्या संदर्भात भारतान बीड केला न्ही इंडियन बीड केला ऑलिम्पिक खातीर मेळत जाल्यार इट इज अ बीग अचिव्हमेंट हय अशें दिसता इट्स अ बीग अचिव्हमेंट फॉर द कंट्री हाजे भायर आमच्यो परत आमी आमचे भयणी कडेन वळूया जर पळयत न्ही आमकां आमचे भयणी ज्यो आसा तांकां स्वावलंबन ह्या दृश्टीकोनांतल्यान बरे पैकी उलयतात ते हय तुम्ही किती हाजेर किती तांचे घोषणापत्रांनी सेल्फ एम्प्लॉयमेंट मागीर एम्पॉवरमेंटाचेरूय तांणी फोकस केला हय तांचो ब्रीदवाक्य जे बैलां संदर्भान आसा ते अशें दिसता की विमेन लेड एम्पॉवरमेंट अशें म्हणटा ते हय हा आनी हे संदर्भान हांव तुमकां एकूच शब्द सांगता हाजेर तुमी विस्तारान उलया हय हा ड्रोन म्हणटात ते नारी शक्ती आनी नारी एक वयर काडपा खातीर ड्रोन दिदी म्हणजे हो ड्रोन म्हणजे बरो म्हारग हो उपक्रम हो करतकच बायलाची हे वाडटले ताक वाडटली एम्पॉवरमेंट तांकां एटलिस्ट ते सेल्फ रिलायंट करूं सोदतात हय
तो एक तांचो हें आसा की फाल्यां महिला सेल्फ रिलायंट जातल्यो हो एक तांचो हें आसा एन्ड एम्पावरमेंट मेनली. हय, आतां एक आमी एक धांवती नजर जर मारत न्हय आंतरराष्ट्रीय मळार आनी भारत कळ्ळें न्ही. गेले साबार वर्सां आमचो भारत देश उदरगत करत आसा. त्या संदर्भान G20 हो मोठो, आता G21 झालं ते G20 व्हडले आंतरराष्ट्रीय संमेलन आमच्या देशान झाले. आणि हातून बलाढ्य राष्ट्रां अमेरिके सारखी ब्रिटना सारखी हे हांगा येऊन त्यांचे राष्ट्राध्यक्ष घेऊन गेले. आणि तातून आमचं गोंय बी आशिले, तातूनय गोंयच्यो थोड्यो मिटिंगो झाल्यो गोंयात झाल्यो. म्हणटकच हातून आता जर पळत न्ही आम्ही आंतरराष्ट्रीय मळार आम्ही उलयत जाल्यार महत्वाचे किदें आसा मुद्दो आज, की आज तुम्ही पत्रकार, तुम्ही युअर पेन इज मायटियर देन द सोड हां पत्रकारांचे. सो पत्रकार जेन्ना म्हणटा तेन्ना आंतरराष्ट्रीय मळार आता ते क्लायमेट जे आसा ते मातशें वॉलटायलशें आसा, मातशी थंडसाण ना अशी. हय, थंडसाण ना. आनी तातूंत म्हत्वाचो मुद्दो म्हणजे तो आकांतवादाचो. हय, हाजेर तुमी कितें तातूंत ते घोशणापत्र म्हणला ताणें आमी वील पूट एन एंड टू टॅररिजम. हय, अशें आनी बीजेपीन म्हणटिल्लें की आमी बीजेपीचोच मॅनिफेस्टो. हय, ताणी वील पूट एन एंड टू टॅररिजम म्हणटिल्लो. आनी आतां भारतूय मेजर हें करता, तुमी म्हटलें न्ही की क्लायमेट हें आसा. इंडिया इज प्लेइंग मेजर रोल, म्हणजे भारत एक इनिशिएट म्हणजे हे घेता, आपण एक मेन स्टँड घेता की हे सिट्युएशन डिफ्यूज जावचे. सगळ्या राष्ट्रांकडे उलयता की हे सिट्युएशन तुम्ही म्हणजे वॉलेटायल जावचे वॉलेटायल, आणि आतून भारत मेजर रोल खेळटा की दिस सिट्युएशन हॅज टू डिफ्यूज. हय हय हय, हातून जर आकांतवादाचेर आम्ही आळबंद हाडू शकले जाल्यार आम्ही खूप हातून आम्ही प्रगती आणि देशामधी देवाण घेवाणाचे जे पळय सत्र आसा ते फुडें व्हरूंक शकता. हय करेक्ट, ना जाल्यार आमी थंयचे थंयच उरतले आनी आमी पुलीस स्टेट जावंक शकता. करेक्ट, म्हणजे लॉ अँड ऑर्डर कॅन बी अवर मेन इश्यू, तो जावचो न्हय आनी आतंकवाद एकदांचो सोंपचो आनी आतंकवाद सोंपून आनी एक म्हत्वाचे इकडे बाब जे आमचे पळोवपी हातून खूब उत्सूक आसतले जाणा जावपाक तुमचे कडल्यान. आमी एकवटी राष्ट्र पळयता पळय, एकवटीत राष्ट्र म्हणटा युनायटेड नेशन्स संघटना जी आसा UNO हां, म्हणजे अमेरिकेक न्यूयॉर्काक ताजे स्थायी क्षेत्र आहा. आणि तातून भारत आमचो कितलीशी दशकां जाली ह्या हातून तळमळटा. हय, कित्याक भारत देशाकडे तुम्ही सांगा आमच्या पळोवप्यांक. हय हय, ते येवपा UN हातूक रिप्रे, पूण भारतान आतां बरेंच हें केल्लें आसा आणि UN नेशन्स हातूंक. न्ही न्ही, आतां कशें आसा की भारत आमचो सेक्युरिटी कावन्सील जे मेन खामो म्हणतात तो संयुक्त राष्ट्राचो, तातून पांचूच स्थायी देश आसा. अमेरिका मागीर ब्रिटन, फ्रान्स कळ्ळें न्ही, चीन आनी रशिया. आतां भारताचो दावो आसा की भारत ते आपल्याक एक स्थायी जागो. हय, हाजे फाटल्यान तुमकां एज अ पत्रकार जेन्ना तुमी पळयता हे सगळें आणि आमचो देश वो विश्वगुरू हे ते असे उलोप चालू आसा, त्या संदर्भात तुम्ही असे किती म्हणू शकता की त्यांनी दावो केला भारतान की आपल्या युनायटेड नेशन्स हातून हे करतो? हातून कसे दिसतं तुमका, म्हणजे आमचे देश कितलो भर घेतलो, म्हणजे उभारी घेतलो, तुमकां किती दिसता घेतलो? म्हाका हे आसा, विश्वास आसा भारत मारतलो ते मुसेंडी मारतलो. म्हणजे म्हणजे कसे आसा, आज आम्ही पहिली कसे आशिले फर्स्ट वर्ल्ड अँड द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. आज भारत हो दुसरो प्रश्न असतो त्या संदर्भात. आमचो देश हो इकॉनॉमिकली स्ट्रॉंग जावपाक सोदता, आर्थिक दृष्ट्या एक व्हडली शक्ती जावंक सोदता, आणि त्या अनुषंगान आमचे आता अर्थकारण जे आसा ते जगातले पाचवे आसा. तांचे प्रधानमंत्र्याचे किती तरी घोषणापत्रान आयला ते सांगा आमचे पळोवपे. हातूंक भारत हातूंत आर्थीक मार तांणी हें केल्लें आसा. कितें म्हण अशें कितें म्हणटात ते, तुमी कितें तुमी कितें रीड करता? ना म्हाका हें ना. आतां जें आर्थीक मळ आसा पळय तातूंत आमची जी पळय अर्थकारण आहा तें सद्या पांचवे मळार आसा. खरें, ते म्हणटा की आमी तिसरे मळार तिसरे पायदानान व्हरतले. या तांणी केल्ले आहा, ते इवन बजेटान सांगिल्ले आशिल्ले की आमची कंट्री येतली म्हणून तिसरे हाचेर ते केल्ले आहा. इडे बाब तुम्ही दोन्ही घोषणापत्र पळयता पळय, दोन्ही राष्ट्रीय पक्ष हे कळ्ळें न्ही, एक सत्तेर आसा एक ओपोजिशनान आसा, आनी एक ह्याचे म्हणटा न्यायपत्र
एकट्याचे म्हणतात संकल्प पत्र. तुम्ही जर एक एनालिस्ट असे जर पळोवपी असे आसत जाल्यार तुमकां हातून कितें अशें दिसता, साम्य दिसता काय मातशी वेगळेचार दिसता दोनी हातूनी, आणि कसे किती तुमचे रिडिंग किती असा बिफोर वी मूव टू द लोकल? ना दोघांनी आपलं फोकस हाजेर दिल्लो असा, म्हणजे बारीक हाजे लोकांचेर, इकॉनॉमिकली विकस सेक्शनाचेर, ओबीसी, म्हणजे सगळे स्तराचे दोन्ही पक्षांनी आपलो फोकस दिला. महिलांचे त्यांनी नारी हाजेर म्हटिला, युवा हाजेर, किसान हाजेर, सगळे दोन्ही पक्षांनी आपलो फोकस केला असा. सो मोरलेस दोघांचे जाहीरनामे एक असे आसात. तुमकां दिसता हे अमृत कालान जे आमचे 75 वर्सांचो वयल्यान झेप घेवन आमी 2047 100 वर्सां जातली देशाक, हो हे जे पळय घोशणापत्र दोनी पक्षान आमच्या 97 करोड वट्ट जे आमची इलेक्टर्स आहा तांचे फुडें मांडपाचो यत्न केला, तो तुमकां दिसता की खऱ्या अर्थान ताका म्हणजे सपोर्ट बेज मेळटली, तो तळागारा मेरेन पावतलो आणि साथी फेजी मध्ये तो पावू जाय? हय हय, पण ते नॅशनल पक्षांचं तसं हे असा की आम्ही तो पावयतले, आणि मला दिसता आता विथ दीस ॲडव्हान्स ऑफ सोशल मीडिया बी ताजेर ते पावतलो लोकांपर्यंत, त्यांचे घोषणापत्र पावतलं आणि लोकही हे करतले, ते पळतात की कितले पर्यंत ते इम्प्लिमेंट करता पक्ष, कळले नी त्यांच्या लोकांचे आता हे असा. पहिली घोषणापत्र म्हणजे एक असं हे असतालो, पण आता लोक सारखे आतुरतेन पळतात आणि विचारतात, लोक विचारतात अरे हे जाऊ ना ते जाऊ ना असे, म्हणजे तो पक्षाचे एक बंधनकारक असे असतो, लोकांचा फोकस हे असतो प्रेशर. तुम्ही सांगू सोदता की जापसालदारकी वाढले त्यांची, पहिली अशी घोषणापत्र दिताले आणि वडलोसो हे जायनाशिल्लो, ताजो प्रभाव ना तितलो इम्प्लिमेंट झाला तो बसून कळनाशिल्लो. आता लोक ताजेर हे करता आणि ते सांगता अरे हे इतलेच झाला, इतलोच इम्प्लिमेंट झाला, पक्ष स्वतः सांगतात की आम्ही इतलेच इम्प्लिमेंट करू शकले. बरोबर, म्हणजे लोकांचे हे वाढला, एक पारदर्शिता आयल्या लोकांमध्ये, पहिली ती नाशिल्ली आणि सोशल मीडिया लागून बी आता जागरूकता वाढल्या, प्रत्येक जण कळटा किती ना आणि किती झाला. म्हणजे खऱ्या अर्थान जर बेसबरे पद्धतीन हे घोषणापत्र दोन्ही पक्षांनी तळागाळा मेरेन पावपाचो यत्न केलो जाल्यार तांकां घसघशीत यश मिळू शकता असं दिसतो, आणि ते पावतले बी दोन्ही सोशल मीडिया पावतले. आता आमचे कडेन वेळ थोडो आशिल्ल्यान आम्ही एक धावती नजर म्हणतात तशी आमचे गोयचो तन्न पक्ष रेव्होल्युशनरी गोवन्स पक्ष जो आसा तो पक्ष आता राज्य पक्ष झाला आसा आणि गेल्या वेचणुकेक ताका यशूय मेळिल्ले आसा, ते संदर्भात तेही बी मैदानान आसा, कळ्ळें न्ही, तेही मैदानान आसा. कित्याक आमचे आता सध्या नोटिफिकेशन गोंयचे येऊन 12 तारखेक 19 तारीख मेरेन चलतले ते, आणि आमचे आता नोटिफिकेशन येऊन अर्ज भरपाचे सुरू झाले कडे अमके, ताणी आपले तारखोय एनाउन्स केल्ले आहा, तिन्ही पक्षांनी एनाउन्स केल्ले आसा आणि ते आपले जे पळय रिटर्निंग ऑफिसर आहा थंय आपले ते अर्ज दाखल करतले. तुमकां तुम्ही कित्याक तुम्ही ही जी पळय वाटचाल जी आसा हे रेव्होल्युशनरी गोवन पक्षाची गेले विधानसभेचे वेचणुकेन आणि आता ताका 2.5 वर्ष जायत आयली आणि ताणी हे खेपे बी थोडे मुद्दे मांडले, कळ्ळें न्ही, आमचे पळोवप्यांक तुम्ही 1-3 मिनटां भितर ताजेर एक आढावो घ्या. हय, ताणी 2-3 मुद्दे ते इलेक्शनात रावपाक सोदता लोकसभेक, त्यांनी घोषणा केल्या की आम्ही दोन्ही सीटा लढयतले, कॅन्डिडेट अनाऊन्स केल्या. त्यांचे 3 मुद्दे आहे, एक म्हणजे ते मागतात की मादई रिव्हर, मादई उदक ते डायव्हर्शन बंद करचे, हो त्यांचं एक आहे. आणि दुसरं त्यांचं असेंब्ली टायमर्स नाशिल्लो, पोगो बिल म्हणजे पर्सन ऑफ गोवन ओरिजिन, गोवन ओरिजिन, आणि इन्फ्लक्स ऑफ मायग्रंट तो एक बंद जावचो, मायग्रंट हे दिता, कोंबणीदार जमनी बी दिता, ताजे त्यांचं एक हे असा. या 3 मुद्द्यांचे ते मेन हे करू ना, पण त्यांचे अजून पर्यंत मॅनिफेस्टो हे झालो ना, आम्ही तरी जाहीर झालो ना, पण या 3 इशूंचे त्यांचं फोकस त्यांच्या मुद्द्याचेर राजनीती. हय हय, एक मादई रिव्हर मेन ती, तुम्ही ते उदक डायव्हर्शन बंद करचे ते करून दिवचे नी, आणि दुसरं ते पोगो बिल, तर त्यांनी असेंब्लींकूय हाडिले ते बिल, आणि आता हे मायग्रंटाचे कोंबणीदार जमनीचं बी ते हे असा पळय ताजेर एक असा, इतलेच. म्हणजे हे त्यांचे असे ठरावीत म्हणजे स्टेट इशूज. आता तुम्ही बरो पॉइंट मांडलो की स्टेट इशूज म्हणजे आता कसे असा, आमचा देश हो एक फेडरल देश, युनिटरी देश न्ही, फेडरल स्पिरिटाचा देश हो, आणि हातून सगळे तरेचे पक्ष जे असा
प्रांतीय पक्ष म्हणतात तांकां रिजनल पक्ष स्टेट लेवलाचे आता रेव्होल्युशनरी गोवनचो रजिस्टर जाल्लो आसा भारतीय वेंचणूक आयोगान ताका रजिस्टर केल्लो आहा स्टेट पार्टी म्हणून स्टेट पार्टी म्हणटकच ताका ज्यो सवलती ज्यो पळय स्टेट पार्टीच्यो आसा त्यो ताका मेळटल्यो म्हणजे त्या संदर्भात तांचे जे मुद्दे आसा एज ओपोज टू द मुद्दे ऑफ द राष्ट्रीय पक्ष नॅशनल स्वरूपाचे ते गोव्या पुरतेच पळयतात कारण तांचे गोंयचे प्रतिनिधित्व ते राष्ट्रीय सदन करूं सोदता राष्ट्रीय पंचायत जी पळय आमची आसा लोकसभा थंय ते मुद्दे मांडूंक सोदतात ते थंय हे करतात पयली आमचे रिजनल पक्ष गोंयासून गेल्या खासदार इशू मांडल्या बरोबर पयली सुद्धा आमचे राष्ट्रीय तांकां मेळ्ळो जाल्यार एक बरो चान्स मेळटलो की आमी गोंयचे इशू थंय पूण नॅशनल पक्षाचे जे वता निवडून तेय बी आमचे गोंयचेच वतले गोंयचे इशू तर काडचे ते प्रामुख्यान खंय काडचे अशे लोकांचे हे आसता की आमचे जे इशू हांगा आसता ते थंय पार्लमेंटांत काडचे म्हणून थोडे म्हणटा पार्लमेंट हे दुसरे कळ्ळें म्हणजे थंय यू हॅव टू हे हय हय कशें आसा हेगडे बाब आनी आमचे पळोवपी जे खिणांक आमकां पळयत आसतले राष्ट्र आणि राज्य ही दोन्ही एक घटक न्ही फायनली म्हणजे केंद्र सरकार वो आयसोलेशनान चलू शकना ताका घटक हे सगळे फेडरेटिंग युनिट्स म्हणतात तांकां स्टेट्स म्हणतात ते सगळे म्हणजे आमचे प्रतिनिधित्व थंय करप जावं ते राष्ट्रीय पक्षाचे जावं ते राजकीय स्टेट पक्षाचे हे दोन्ही लोक म्हणजे आमचे हे ठरयतले इलेक्टर ठरयतले आता वता वता तुम्ही एक तिनूय पक्षांचो जो आसा हातून तुमकां दिसता की खंयचे अशे मुद्दे अशे उरल्या बी अशे बी दिसता बी तुमकां काय सगळे मुद्द्यांचेर ताणी उजवाड घालपाचो पुरेपूर कित्याक आज तुम्ही जसे आता म्हणला घोषणापत्र म्हणले ते एक बेस्टो असो एक्सरसाइज इन फ्युटिलिटी न्ही तो खरे अर्थान लोक ते पळयता लोक स्वतः एनालाइज करता हातून तुम्ही किती म्हणतले ना सगळे पक्ष सगळ्या पक्षांनी आपले मुद्दे काढल्या म्हणजे जे मेन इश्यू आहात ते घेतिल्ले असतात आणि म्हाका दिसता मेन नॅशनल पक्ष आहा पळय तांचे लोकल काढटले कँडिडेट्स आपले किती इश्यूज आहात येतले कित्याक हो आयला तो जाहीरनामो नॅशनल आयला हे आपले स्वतःचे स्वतःचे काढतले तुम्ही सांगले ते बरे आता थोडे दिसांनी थोडे थोडे पक्ष आपले काढतले इवन कॅन्डिडेट काढतले आपले आपले म्हणजे आपले प्रांतापुरचे आपले स्टेट आपले जे राज्यापुरचे राज्यापुरचे जे जे तांकां कन्सर्न आहात ते काढतले तो येतलो त्यांचं एव्हरी एव्हरी प्रत्येक आका असता लोकसभेत ते आपलं एक काढतात म्हणजे लोकल इश्यू विथ नॅशनल फ्लेवर नॅशनल फ्लेवर लोकल इश्यू नॅशनल फ्लेवर तसे येतले आता हेगडे बाब दोन्ही राष्ट्रीय पक्षाचे आयले आपले आरजीपीनुय थोडेशे मुद्दे मांडपाचो येत्न केल्लो आणि तेही बी मानतले थोडेशे आणि हेही बी दोन्ही राष्ट्रीय पक्ष आपले मानतले आणि आमचे जे इलेक्टर्स जे आहात गोयचे इलेक्टर जे 11 लाख वट्ट 11 लाख 45 हजार ते वाढत होता थोडे थोडे सो हे वट्ट 11-11.5 लाख वोटर हे 7 मेक येऊन आपले मताधिक्याचा प्रयोग करतले कळ आणि तातून आम्ही त्यांना बेसबरे यश आवडता आमची लोक हे वोटिंग पर्सेंटेज वाढची असे आम्ही अपेक्षा धरूया तुम्ही हांगा आयले वेळातल्यान वेळ काढून आणि हे विषयाचे म्हणजे जे मॅनिफेस्टो आहे त्याचे उजवाड घालपाचा येत्न केला देव बरे करू तुमकाय बी देव बरे करू